कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व रसिकांचं मनापासून खूप खूप स्वागत गेली तीस ते पस्तीस वर्षं मी या संगीत क्षेत्रामध्ये गायिका म्हणून कार्यरत आहे हा प्रवास करताना माझ्यासारखे गायक असो किंवा वक्ते असो स्टँडअप कॉमेडियन्स असो कीर्तनकार असो व्याख्याते असो किंवा शिक्षक असो ज्यांना आवाजाचा खूप उपयोग करावा लागतो असे लोक यांना आवाजाच्या खूप प्रॉब्लेम्सशीही पण फेस करावं लागतं तर नेहमी असा एक प्रश्न पडतो की ह्या आवाजाच्या प्रॉब्लेम्सना काही सोल्युशन असतं का म्हणजे नुसतं सर्दी खोकला झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो आणि तो बरा करून परत येतो पण याच्या व्यतिरिक्त पण प्रॉ प्रॉब्लेम्स आपल्याला असतात की जे फेस करावे लागतात तर मला तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं आहे की येस या सर्व प्रॉब्लेम्सवर आपल्याकडे सोल्युशन नक्कीच आहे आणि त्या सर्व शंकांवर बोलायला आणि चर्चा करायला आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन करायला आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आलेली आहे तिचं आपण स्वागत करूया डॉक्टर नमिता जोशी नमिता नमस्कार नमस्कार आज मला गायिका म्हणून माझ्या वतीने आणि माझ्यासारख्या असंख्य गायक गायिकांच्या वतीने काही प्रश्न आणि मनातल्या शंका तुला विचारायचे नक्की मी जरा त्रास देणार आहे <laughs> त्यातला पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा आपल्याला सर्दी खोकला होऊन आपला आवाज बसतो म्हणजे सर्दी खोकल्याने बसतो तो वेगळा पण कधी कधी हाय नोट्स गाताना किंवा खूप जास्त ओव्हर सिंगिंग होतं आपलं तेव्हाही आवाज बसतो तर तो आवाज बसतो म्हणजे आतमध्ये घशात आपलं नेमकं काय होत खूप छान प्रश्न आहे हा याच्यात दोन गोष्टी तुम्ही विचारल्यात एक म्हणजे सर्दी खोकला होताना आणि एक म्हणजे खूप गायन झाल्यावर <laughs> तर सर्दी खोकला ज्या लोकांना वारंवार होतो त्या लोकांना सायनट सायनासायटीस कदाचित प्रॉब्लेम असेल किंवा त्यांना सर्दी खोकलाचं म्हणजे काही जणांची तब्येतच तशी असते की दर सीझन चेंज झाला की त्यांना सर्दी खोकला होतो तर घशावर नेमकी सूज येते घशाचं okay. म्हणजे आपल्या वोकल फोल्ड ज्या अशा बंद आणि उघड अशा हालचाली होतात हाल होता hmm. तर उघड बंद हालचाली होत असताना जर माझा हा भाग सुजलेला असेल तर माझी ती उघड बंद हालचालीची जी रेंज आहे hmm. ती कमी जास्ती होणार आहे बरोबर आहे hmm. आणि मग ती वोकल फोल्ड पूर्णपणे बंद न होता अशीच राहणार ओके आणि त्याच्यामुळे घशातनं हवा सगळी बाहेर सुटणार आणि मग म्हणून माझा आवाज घोगरा येणार किंवा okay. बसका येणार असं oh. येणार आणि दुसरा तुम्ही विचारला तर खूप गायनाने काय होतं तर खूप गायन ज्यांना रियाज सवय असते त्यांना ऍक्च्युअली काहीही होत नाही पण ज्यांना गायनाच्या पर्टिक्युलर पट्टीच्या बाहेर गावं लागतं जसं काही But... hmm. सिंगर्सना तुम्हाला रोजची पट्टी सोडून दुसऱ्या पट्टीत गाणं गावं लागतं right. तर तसं जर तुम्ही खूप वेळ केलं तर मात्र तुमचा आवाज परत बसू शकतो किंवा घशाला सूज येऊ शकते किंवा घशा कधी कधी तर एक्स्ट्रीम केसेसमध्ये लोकांच्या घशाला छोटी भेकसुद्धा पडते हो oh, सो okay, okay. so, ते हानिकारक हाच माझा ऍक्च्युअली पुढचा प्रश्न आहे की आता बरेचदा असं होतं की मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये साधारण बारा तेरा व्हॉयलिन्स किंवा सेक्सोफोन फ्लूट दोन तबले सतार ढोलक असे बरेच इन्स्ट्रुमेंट्स असतात आणि आम्ही तीन किंवा चार गायक असतो तर त्या कार्यक्रमामध्ये काय होतं की एवढ्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सना प्रत्येक गाण्यासाठी त्यांची स्केल चेंज करण्यापेक्षा दोन स्केल्स ठरवल्या जातात ज्या कॉमनली त्यांना चालणार असतात आणि मग त्या स्केल्समध्ये आम्हाला गावं लागतं गायकांना तर पुरुषांना हा प्रॉब्लेम फारसा येत नाही कारण काही एक काही दोन ह्या त्यांच्या नॅचरल स्केल्स आहेत बरोबर पण आम्हाला स्त्रियांना बरेचदा असं होतं की त्या आम्हाला हायर पडतात खूप बरोबर तर मग मला असं विचारायचं आहे की हायर नोट्सना सतत असं गाणं योग्य आहे की अयोग्य आणि दुसरा त्या अनुषंगाने येणारा प्रश्न असा आहे की आपली जी बेसिक स्केल आहे जी आपण नेहमी फॉलो करतो ना कार्यक्रमांना तर त्या ती स्केल योग्य एक्सरसाइज करून किंवा कुठल्या उपचारानी हाफ नोट किंवा फुल नोट वाढू शकते हा हा एक खूपच कॉमन प्रश्न आहे आणि हे बरेच माझ्याकडे येणारे पेशंटही मला विचारतात याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर म्हणजे की पुरुषांचा आणि महिलांचा आवाज वेगळा असणं आणि ते नुसतं ऐकणं वेगळं नाही आहे तर घशामध्ये सुद्धा वेगळेपण आहे महिलांचा आवाज हा वन एटी टू टू एटी या रेंजमध्ये असतो आणि पुरुषांचा आवाज हा एटी टू वन एटी या रेंजमध्ये असतो आणि त्याच्याच बरोबर त्यांच्या घशामध्ये देखील जाडी जी असते वोकल कॉर्डची जाडी त्याचा फरक असतो वोकल कोडच्या लेंथमध्ये फरक असतो oh. सो फ्रिक्वेन्सी आणि मास दोन्ही त्याच्यामुळे फरक पडतो त्यांच्या आवाजामध्ये oh. सो तुम्ही म्हणालात की पुरुषांना ते इझी जातं वॉइलिंगच्या आणि दुसऱ्या दोन स्केल आणि पट्ट्या तुम्ही केल्यात की त्यांना ते इझी जातं कारण की त्यांची रेंज ही टू अँड हाफ ऑक्टिव्ह असते आणि त्यांचं का त्याचं रिझन काय तर त्यांची वोकल फोल्डची जी लेंथ आहे ती आपल्यापेक्षा म्हणजे महिलांपेक्षा जास्ती असते त्यांची जाडी जास्ती असते त्याच्यामुळे ज्या फ्रिक्वेन्सी आपल्याला निघतात घशातनं निघतात त्यांची रेंज सुद्धा जास्ती असते त्याच्यामुळे त्यांना ते सोपं जातं पण महिलांच्या बाबतीत त्यांची वोकल फोल्डची जाडी वोकल फोल्डची लेंथ ही कमी असते छोटी असते त्याच्यामुळे मग त्यांना हाय फ्रिक्वेन्सी काढायला लागलं की घसा वरच्या पट्टीत खूप ओढल्यासारखा जाणवतो किंवा फाटल्यासारखा जाणवतो आणि मग त्यांना ते अनकम्फर्टेबल होतं आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही गात राहिलात hmm. तर डेफिनेटली आवाजाला तुमच्या दोष येणारच आहे नक्कीच तुम्हाला वरच्या पट्टीत फाटतोय किंवा फॉल्सेटो गावं लागतं बरेचदा असं होऊ शकतं पण याला उपाय आहे hmm. आणि तुम्ही रियाज जो काय रोजचा करता वोकल वॉर्मअप आम्ही ज्याला hmm. म्हणतो आम्ही ज्या पेशंटला वोकल वॉर्मअप देतो त्याच्यामध्ये त्या रियाजामध्ये तुम्ही निश्चित काही प्रमाणात म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही पुरुषांसारखं टू अँड हाफ ऑक्टिव्ह गायला लागाल Okay. नाही पण okay. काही प्रमाणात आपण फ्रिक्वेन्सी वाढवू शकतो okay. आणि त्या असं पण होऊ शकतं की तुमचं समजा आता पंधरा दिवसांनी प्रोग्राम आहे hmm. तर या पंधरा दिवसात तुम्ही काही वेगळ्या एक्सरसाइज करायच्या ज्यानी तुम्हाला त्या पंधराव्या दिवशी तो आवाज तिथे लागेल ला। अरे वा असं पण होऊ शकतो सो आहेत उपाय आहेत अच्छा मला अजून एक असं विचारायचं आहे की आता आम्ही गायक गायिका किंवा परफॉर्मर्स कुठले आता आपण हे सगळ्यांच्या दृष्टीनेच बोलतो म्हणजे वक्ते असो हो, स्टँडअप कॉमेडियन्स असो हो, कीर्तनकार असो हो, शिक्षक असो किंवा व्हॉइस ओव्हर देणारे असो हो। आम्हाला परफॉर्मन्सेस द्यायला वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या लांबच्या ठिकाणी जायला लागतं आणि तिथे कसं हवा पण बदलते खाणं बदलतं प्रवासामुळे जागरणं होतात तर या सगळ्याचा एक असा परिणाम जाणवतो बरेचदा की तुमच्या आवाजाचं टेक्स्चरच बदलतं म्हणजे घोगरेपणा येणं किंवा असं काहीतरी होतं तर मला ते विचारायचं आहे की ह्या बाबतीत आवाजाची काळजी कशी घ्यायला त्यातल्या त्यात या परिस्थितीमध्ये कशी घ्यायची आणि गायकाचा आहार कसा असायला पाहिजे अगदी छान प्रश्न आहे हा ह्याच्याबद्दल डायटिशियन योग्य जास्ती आहाराबद्दल जास्त डिटेलमध्ये सांगतील पण मी माझ्या पेशंटला जे बेसिक सांगते किंवा माझ्या क्लिनिकमध्ये मी जे बेसिक करते ते मी जरूर इथे शेअर करीन एक तर म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळा हे खूप इम्पॉर्टंट असतं आपण आवाज जेव्हा म्हणतो तेव्हा तो नुसता आवाज नाहीये ती माझी ओळख आहे ती मी आहे माझी पर्सनॅलिटी आहे म्हणजे मी तुम्ही मला बघितलं जरी नाही तरी सुद्धा बाहेरनं माझा आवाज आला तर तुम्ही ओळखाल की हा नमिता आली बरोबर किंवा <laughs> हो। <laughs> मी तुमचं गाणं ऐकलं की मला कळतं की हा सुवर्णताईनी गायलं सो हा जो एक फॅक्टर आहे आपल्या आवाजातला म्हणा म्हणा इमोशन्स इथे खूप जास्ती प्रमाणात येतात आणि खाण्यावरती इमोशन्स अवलंबून असतात आज खूप छान खायला मिळालं मी खूप खुशीत आहे आज माझ्या आवडीची भाजी नव्हती यु नो मग मी काय खाल्लं नाही फारसं आणि मग त्याचे माझे इमोशन्स पण त्या साधारण अनुषंगाने असतात सो so, खाणे इमोशन्स आणि गाणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे गाणाऱ्यांसाठी सो so, जर तुम्हाला हॅपी राहायचं असेल तुमच्या सोकळ uh, so रेंजमध्ये तुम्हाला छान गायचं असेल मोकळा आवाज निघाला पाहिजे तर खाणं तर त्याच्या वेळा आणि आहारामध्ये ॲसिडिटी प्रोन जे uh, फूड आयटम्स आहेत की दूध आणि दुधाचे पदार्थ किंवा आंबट पदार्थ किंवा थंड पदार्थ म्हणजे दही आ, करेक्ट करेक्ट असं बरेच दही दुपारच्या नंतर खाल्लेलं कधीही कोणालाही ऍसिडिटी होऊ शकते Oh. म्हणजे नॉर्मल माणसाला सुद्धा म्हणजे मी गाणारी नाही आहे पण मी दुपारच्या नंतर संध्याकाळी चारच्या नंतर जर चा दही खाल्लं आंबट असलेलं अर्थात तर मला त्रास होणार पण काही जणांची प्रवृत्ती तुम्ही प्रकृती कशी आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये तीन प्रकृती आहेत आ, वात पित्त कफ तर जर माझी तशी प्रकृती असेल तर मला त्रास होईल माझी जर प्रकृती नाही आहे तर मला त्रास नाही होणार सो असे बरेच सिंगर माझ्याकडे येतात मी तर खूप आईस्क्रीम खातो मला काही होत नाही होऊ शकत <laughs> तुम्हाला नाही होऊ शकत कारण की तुमची कफ प्रवृत्ती नाही पण तुम्हाला तेच जर तुमची वात प्रवृत्ती आहे आणि मग मात्र तुम्ही आंबट खा तुम्हाला त्रास होणार आहे तुम्हाला ऍसिडिटी होणार आहे सो पहिले तुम्ही तुमची कुठली प्रकृती आहे ते बघा त्याच्यानुसार ते डायट डायटिशियन कडनं प्रॉपर जाणून घ्या त्याच्या वेळा पाळा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे झोप जर तुम्ही झोपला नाही तुम्ही जसं बोललात की खूप फिरावं लागतं हो। ट्रॅव्हल खूप असतं बाहेरचं खाणं होतं आणि झोप तर होतच नाही कारण की पुढच्या परत पोचायचं असतं कुठेतरी त्याचा त्या गाण्याचा रियाज असतो डोक्यात ते सगळे प्लॅनिंग असतात सो so, झोप नाही झाली तर मात्र आवाजावर लगेच दिसून येतं सो झोप so, खाण्यापिण्याच्या वेळा आणि खाण्यापिणे तुमच्या प्रकृतीनुसार ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात नमिता बरेचदा कार्यक्रमामध्ये जेव्हा आम्ही गातो तेव्हा सलग तीन किंवा चार गाणी हायर नोट्सची असतात योगायोगाने येतात म्हणा किंवा आणि ती हायर नोट्सची सतत गाऊन गाऊन नंतर जेव्हा तुम्ही एखादं लोअर नोट्सचं गाणं गाता की जे खालच्या पिचमध्ये तेव्हा मला असं जाणवतं की बरेचदा आवाज घशात जातो खरं तर आम्ही रियाज करतो खर्जाचा पण रियाज करतो पण असं कधीतरी होतं तर ह्याचं कारण काय असतं आणि याच्यावर काही उपाय आहे का Uh, हा प्रश्न आय थिंक मला म्हणजे uh, आतापर्यंतच्या माझ्या अनुभवातनं जे चाळीशीच्या वरचे गायक आहेत एस्पेशली okay. uh, ते ते लोक जास्त विचारतात mm -hmm. कारण की याच्यात काय होतंय की खर्जामध्ये जेव्हा आपण रियाज करतो तेव्हा वोकल फोल्डची पोझिशन ही बोर्ड असते म्हणजे okay. अशी एका एका कर्व अँगलनी आलेली असते But... आणि जेव्हा आपण हाय फ्रिक्वेन्सी घेतो तेव्हा वोकल फोल्ड अशा पूर्ण बंद झालेल्या असतात आणि फक्त शेवटचा भाग ओपन असतो हवा थोडीशी जायला तर जेव्हा तुम्ही खूप वेळ अशा पोझिशनमध्ये गा त्याला स्ट्रेच करताय तुम्ही हायर नोट्स गाता तेव्हा तुमचे काय आलाप म्हणा ताना म्हणा त्या येतात आणि त्याच्यामध्ये अजून स्ट्रेचिंग होतं आणि नुसतंच वोकल फोल्ड ह्या एक पर्टिक्युलर लेअर नाही आहेत ह्या चार लेअर्स आहेत तर ह्या चारही लेअर्स अशा अशा बंद होतात आणि अशा अशा उघडतात आणि मग तुम्ही जेव्हा स्ट्रेच करता तेव्हा आतल्या पण लेअर्स खूप हाय फ्रिक्वेन्सीला स्ट्रेच होतात आणि मग एकदम अचानक हाय फ्रिक्वेन्सीवरनं लो फ्रिक्वेन्सीवर यायला डेफिनेटली त्रास होतो कारण की अशी वोकल फोल्ड होताना त्याची जाडी खूप जास्ती पुलप होते म्हणजे ती oh. मास खूप पुलप होत तिथे आणि मग ते परत बोर्ड खूप जास्ती बोर्ड होऊन जातं आधीच्या पेक्षा आणि मग तुम्ही खर्जाचा रियाज जरी रोज करत असलात तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो मास जे येतो एकदम एक एकवटतं एक ते मास ते hmm. मात्र त्याच्यामध्ये गृहित धरल्या जात नाही रियाजामध्ये कारण की आपण रियाज थोडा वेळ पूर्त करतो एकदम दोन तास तीन तास असा रियाज नसतो कोणाचा सो अशा वेळेला डेफिनेटली तुम्हाला थोडंफार गरम पाणी तिथे पिणं सिप्स ऑफ वॉटर्स म्हणजे तुमचं एक गाणं झालं की थोडंसं दोन घोट गरम पाणी प्यायला तुम्ही yeah. किंवा कोमट म्हणजे गरम म्हणजे जेवढं गरम तुम्हाला पिता येईल तेवढं आणि साधारणपणे तुम्हाला मध्ये मध्ये जर काही तुमचे ओलावा येण्यासाठी घशामध्ये ओलावा राहण्यासाठी आता मी काही माझ्या पेशंटला ज्येष्ठ मध आणि मध घ्यायला सांगते किंवा काही जण च्यवनप्राश घेतात काही जण नुसतं मध पाणी मध लिंबू पाणी घेतात त्यांना प्रत्येकाला आपल्या सोयीनुसार तुम्ही ते घेऊ शकता पण ते मध्ये मध्ये घ्यायचे गाण्याच्या प्रत्येक आ, ब्रेक मध्ये म्हणजे प्रत्येक गाण्यानंतर बरोबर पाणी पिणं पिणं गरम मध आणि तुम्हाला जर ब्रेक्स दोन तासाचे असतील एक तासाचं म्हणजे जसं शूटिंग असेल म्हणजे लाईव्ह प्रोग्राम नसतील शूटिंग असेल आणि तुम्हाला ब्रेक असेल एक तासाचं तर काही रियाज पण आहेत जे तुम्ही केल्याने तुमचा खर्च चांगला लागू शकतो अरे वा असं आता बरेच जणांच्या अशा तक्रारी असतात की एखादा एखादा गायक असतो तो तक्रार अशी असते त्याची की मला गाताना स्ट्रेंथ जाणवतोय किंवा ओव्हरऑल गाताना एक अख्खा कार्यक्रम गाताना रेकॉर्डिंग गाताना स्टॅमिना कमी पडतो असं बरेचदा होतं हो तर हा स्टॅमिना वाढवता येतो का आणि तो वाढवण्यासाठी काय करायला म्हणजे म्हणजे एक्सरसाईज की आहार बरोबर स्टॅमिनाचा डायरेक्ट संबंध आपल्या रेस्पिरेशनशी येतो जेव्हा आपण श्वासोश्वास घेतो आपण जेव्हा बोलतोय ते सुद्धा आपण श्वास सोडताना बोलत असतो बरोबर आहे तर आपण जेवढा श्वास डीप घेतला तेवढं आपलं वाक्य मोठं घेऊ शकतो आपण आता बरेचदा काय होतं आपण चेस्ट ब्रीदिंग आणि बेली ब्रीदिंग असे दोन भाग असतात तर आपण लहान असतो तेव्हा आपलं नेहमी बेली ब्रीदिंगच होत असतं ओके आणि हळूहळू जसं मोठं होतं तसं क्लॅविक्युलर ब्रीदिंग म्हणजे okay? चेस्ट ब्रीदिंग सुरू होतं आणि मग गायक बसताना उठताना दोन्हीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात जसं तुमच्या भाषेत म्हणायचं तर चेस्ट वॉइस आणि हेड व्हॉइस त्याच्यामध्ये तुम्हाला यु नो क्लॅविक्युलर आणि बेली दोन्हीचा वापर करावा लागतो सो ज्या लोकांमध्ये बेली वाढलेली असते त्यांना बेली ब्रिदिंग जमत नाही आणि okay. मग ते फक्त क्लॅविक्युलर करतात नुसतं oh. चेस्ट मग त्यांचे खांदे वर झालेले जाणवतात किंवा तुम्हाला असा दम लागल्यासारखं मध्येच होतं मग मायक्रोफोन मध्ये ते तुम्हाला ऑफकोर्स तुम्ही ते एडिटिंग करू शकता वगैरे सगळं पण तो येतो श्वासचा आवाज येतो आणि okay. तो इन्हेलेशन फोनेशन त्यांचं मध्ये मध्ये ऐकू यायला लागतं मग त्या गायकांना हाय फ्रिक्वेन्सी गायला त्रास होतो किंवा त्या गायकांना हाय फ्रिक्वेन्सी सस्टेन करायला त्रास होतो म्हणजे एखाद्या स्वरावरती हाय पिच वरती जर तुम्हाला थांबायचं झालं जोर थांबायचं झाला आणि त्याच्यात सुद्धा जर इमोशन्स आहेत काही कि राग आहे दाखवायचा किंवा तुम्हाला प्रेम आहे दाखवायचं तर तो हळूवार नोट लागली पाहिजे oh. राग असेल तर थोडा जोरात नोट लागली पाहिजे oh. तो शब्द जो काय करेक्ट करेक्ट तर ते त्यांना जमत नाही आणि oh. त्याचा डायरेक्ट संबंध तुमच्या रिपकेजशी तुमच्या बेलीब्रिदिंगशी चेस्ट ब्रीदिंगशी आहे सर अशा पेशंट्सला मी प्राणायाम करायला सांगते त्यांनी डेली प्राणायाम जर केला तर त्यांना फायदा होऊ शकतो शिवाय घशामध्ये जर ओपन गॅप राहत असेल जास्ती mm -hmm. कारण की हाय फ्रिक्वेन्सी गायला तुम्हाला पोस्टिरियर गॅप पाहिजे आणि mm -hmm. काही जण खूप टाईटली क्लोज जर वोकल फोल्ड करत असली तर ते मस्क्युलर गातात आणि oh. मग तुम्ही जसं म्हणलात तसं स्ट्रेन येऊ शकतो म्हणजे आपण जे गातोय ते श्वासाच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे आणि जर मी त्या श्वासाच्या माध्यमातून नाही करते तर मला स्ट्रेन येऊ शकतो मसल टेन्शन डिस्फोनिया असं आम्ही त्याला म्हणतो oh. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या घशाच्या ह्या स्नायू इकडच्या आहे बघा ही ही oh. जी मसल आहे ही मसल आहे ही बाहेर ताणलेली गाताना दिसते म्हणजे तुम्ही जेव्हा गाता तेव्हा तुम्हाला oh. ते ही ताणली जाते इथे दिसून येतं आम्ही त्याला मसल टेन्शन डिस्फोनिया म्हणतो खूप महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यात ऍक्च्युली दोन प्रश्न आहेत बऱ्याच गायकांना व्होकल नोड्यूल्सचा त्रास होतो आणि त्यांना नोड्युल्स आपल्याला आहेत हे पण माहिती नसतं म्हणजे नोड्युल्स म्हणजे काय एक तर आणि त्यांनी काय तुमची स्वरयंत्राची हानी होऊ शकते आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की सायनसायटिसचा सा त्रास खूप गायकांना होतो आणि त्याच्यामुळे उच्चार करताना त्या सायनसमुळे ब्लॉक इथे ब्लॉकेज करतात त्याच्यामुळे नीट उच्चार पण करता येत नाही तर या दोन गोष्टींसाठी काही उपचार आहेत का बरोबर पहिल्या प्रश्नाचं देते आधी उत्तर आ, वोकल नोड्यूल्स म्हणजे घशावरती फोड आलेले असतात व्होकल नोड्युल्स हे मध्यभागी येतात जनरली म्हणजे मग घसा वोकल फोड अश, अशी बंद होते त्याला आवर ग्लास पॅटर्न म्हणतात म्हणजे समोर उघडते आणि मागे उघडते आणि मध्ये चिकटलेली असते त्या फोडांमुळे तर जी अशी बंद व्हायला पाहिजे ती अशी बंद होते त्याच्यामुळे काय होतंय वरणं हवा खालनं हवा सगळीकडनं हवा नुसती सुटून जाते तोंडा वाटे पण मग ते फोड येतात कशा फोड मस्क्युलर टेन्शन जसं आपण मग बोलत होतो तर जर मी श्वासाद्वारे गात नसेल बोलत नसेल आणि मी बेली ब्रीदिंग आणि चेस्ट ब्रीदिंगचा योग्य वापर करत नसेल आणि मी मस्क्युलर फोर्स लावत असेल hmm. तर डेफिनेटली स्ट्रेन येणार कारण की माझी अर्थात ही जी स्किन आहे ही आपल्या तळ हाताच्या पण पेक्षा पातळ स्किन असते इथे आणि ते एक सेंटीमीटर एवढंच असतं oh. सो आपण hmm. जर विचार केला तर आपण त्याला किती ओव्हर वर्क करतोय oh. आणि देवानी आपल्याला स्वरयंत्र किंवा व्होकल फोल्ड हे गायला किंवा बोलायला दिले नव्हते दॅट इज अ प्रोटेक्शन सिस्टीम ओके दॅट इज प्रोटेक्टिंग माय एअरवे म्हणजे मला फक्त माझ्या घशात काही जाऊ नये ह्याच्यासाठी घट्ट बंद करणे हा त्याचा मूळ उद्देश होता त्याच्यामुळे जेव्हा मनुष्य बोलायला शिकला हळूहळू गायला शिकला तेव्हा त्यांनी ते ड्युएल फंक्शन चालू केलं मग आपण एवढ्या अशा त्या जीवाला ड्युएल फंक्शन देतोय त्याला आपण ऑइलिंग फ्युलिंग काय करत नाहीये <laughs> सो त्याचं पाणी यु you नो know, आहार माझं मी रेस्ट घेते की नाही म्हणजे मध्ये मध्ये थांबतेय की नाही या सगळ्यावरती अति ओरडणं किंचाळणं किंवा अति बोलणं याच्याने सुद्धा घशाला कोरड पडू शकते घशामध्ये ओव्हरऑल पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं ऍसिडिटी होऊ शकते हुँ। आ, सो वोकल नोड्युल्स खूप जर ऍसिड बर्ब्स वरती येत असतील ऍसिडिटी वर येत असेल घशात हो, तरी सुद्धा होतात म्हणजे ऍसिड रिफ्लेक्सचा त्रास होऊ होऊ शकतो त्यांना सुद्धा म्हणजे खूप वर्ष जर ते ऍसिड रिफ्लेक्स करत असतील तर त्यांना घशामध्ये पाणी राहायच्याऐवजी ऍसिडिक राहील ना घशामध्ये आता जसं ही माझी समजा वोकल, वोकल फोल्ड आहे ही घशात अशी असते ओके आणि ती अशी अशी इथे बंद उघड होत असते आणि याच्या मागे अन्न नलिका आहे ही श्वास नलिका आहे श्वास नलिकेमध्ये माझे असे वोकल फोल्ड आहेत सो जर मी इथे ऍसिड बर्ब सा, सारखे मला येत असतील तर जी कोरड पडते बोलून बोलून माझ्या घशाला त्याच्यामुळे सारखं ऍसिड शोषलं जातो जाते आणि मग त्याच्यामुळे थोडं इरिटेशन मग घसा खाकरणे सारखं करणे मग त्याच्यामुळे होणारा दोष म्हणजे वोकल नोड्यूल वोकल पॉलिप वोकल सिस्ट बरेच असे प्रकार आहेत पण वोकल नोड्यूल्स हे खूप फेमस आहे सिंगर्समध्ये त्याला सिंगर्स नोड्यूल्स असं पण म्हणलं जातं तर ह्या प्रकाराच्यासाठी डेफिनेटली आहेत उपाय आणि आपण सर्जरी हा केवळ उपाय धरायचा नाहीये थेरपीने सुद्धा वोकल नोड्यूल्स जाऊ शकतात विदाउट एनी मेडिकल प्रोसेस म्हणजे काही औषध तोंडात न घेता सुद्धा फक्त व्यायामाने फक्त प्राणायामानी फक्त एक्सरसाइज जाऊ शकता आणि दुसरं तुम्ही विचारलं छान की सायनसायटिस सायनसायटिस मध्ये काय होतं की सगळ्या मध्ये तुमचा म्युकस जमतो आणि त्याच्यामुळे ब्लॉकिंग सेन्सेशन जे येतं ते नाकात म्युकस सायनसमध्ये म्युकस या भागात म्युक येते बरोबर आणि मग तुम्हाला म हा उच्चार करताना तो ब हा उच्चार म सारखा येतो बरोबर आहे तर तुम्ही प किंवा ब ह्याचे कन्फ्युजन्स होतात गाताना मग ते नीट ऐकू येत नाही किंवा मग खूप जास्ती ब्लॉक्ड येतो आणि व्यवस्थित येत नाही तर हे याच्यासाठी डेफिनेटली आमच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो विलो फॅरेंजियल गॅप जी असते म्हणजे आपल्या आपण जेव्हा बोलत असतो समजा हा हा माझा घसा आहे हे माझा वोकल फोल्ड आहे ही माझी जीभ आहे समजा आणि खाली व्होकल फोल्ड समज जिभेच्या मागचा भाग हा जो भाग आहे इथे त्याला म्हणतात विलो फॅरिंग्स अच्छा आणि त्या विलो फॅरेंजियल पोर्शनमध्ये जेवढं तुम्ही त्याची जाडी किंवा त्याचा जो घुमट आहे तो वाढवाल तेवढा तुमचा आवाज खुलतो अच्छा आणि ते खुलणं तुमच्या ब्लॉकिंगमुळे बंद होतं त्याच्यामुळे okay. मग आवाज बसका ऐकू येतो किंवा त्याच्यामुळे आवाज ओढल्यासारखा किंवा खाली आत डीप गेल्यासारखा येतो मग वरच्या पट्टीत तो हो। प्युअर लागत नाही हा प्युअर लागत नाही किंवा तो चोरल्यासारखा लागतो मग मला मा, आठवतंय म्हणजे मी थोडंफार जे काय गाणं शिकले मला जमायचं नाही हाय फ्रिक्वेन्सी लहान असताना आणि माझे शिक्षक मला नेहमी म्हणायचे की तू चोरतेस तेव्हा मला काय कळायचं नाही काय मी चोरते नेमकं <laughs> तर आता मला सांगू शकते मी की तो वरच्या पट्टीतला जो आवाज चोरला जातो तो म्हणजे विलो विलोफेरेंजल स्पेस कमी होते ओके okay. okay. आणि खुलणं म्हणजे विलो विलोफरींचे स्पेस वाढणं सो मग मोकळा आवाज कर मोकळा कर म्हणजे ती oh. स्पेस oh. तर ते लोकांना तो व्यायाम आपण देऊ शकतो अच्छा मग त्या व्यायाम आणि सायनसाचे त्रास जे आहेत कमी होऊ हो कमी होऊ शकतात जसं एक कॉमन आहे प्राणायाम अनुलोम विलोम अच्छा तो त्याचाच एक भाग आहे त्याच्यानी बऱ्यापैकी सायनसायटीस कमी होतो अच्छा असं बरेचदा मी बघितलेलं आहे की एखाद्या गायकाला किंवा गायिकेला रिअर्सलमध्ये असं होतं की ओरिजनल ही स्केल आहे आणि ते गाणं त्या ओरिजनल ला तुम्ही गा असं होतं पण जनरली म्हणजे माझं हे मत आहे पर्सनल मत आहे माझं हे की प्रत्येक गायकाची एक नॅचरल स्केल असते जी स्वतःची असते आणि त्याच्यात त्याचा आवाज जास्ती चांगला साऊंड करतो हे त्यालाही माहीत असतं बरोबर पण मग त्या ओरिजिनल स्केलमध्ये गाण्याच्या नादात ब्युटी त्या सुराची जाते असं मला वाटतं पण ह्या गोष्टी थोड्या फोर्सफुली केल्या जातात की मग त्या गायकाला असा फील येतो की मी नाही गाऊ शकत एका त्या स्केलला मग मी कुठेतरी कमी आहे का बरोबर मग मी मग मा तो थोडा कॉन्फिडन्स लो होतो त्याचा तर हे कितपत बरोबर आहे आणि याच्यावर तुझं मत काय म्हणजे हे तर आता गायकाला डेफिनेटली मला ह्या स्केलमध्ये गायचे असे अँबिशन्स असू शकतात त्याच्यात काय चूक नाही आहे पण आता सिंपल सायन्स म्हणजे आपल्या दहावीच्या पुस्तकामध्ये व्हॉइसवरती आपल्याला पाईप ओपन ॲट वन एंड आणि पाईप ओपन क्लोज ॲट वन एंड असे एक्सपिरिमेंट्स होते जर तुम्हाला आठवत असेल तर <laughs> सो so, ते ट्युनिंग फोक मारायचं मग त्याच्यावरती फ्रिक्वेन्सी काढायची रेझोनंट फ्रिक्वेन्सी काढायची तर हे जर तुम्ही कम्पेअर केलं की हे ओपन एंड आहे आणि so, हा पाईप आहे बरोबर आहे आणि ह्याच्यात माझे फ्रिक्वेन्सी निर्माण करणारे ट्युनिंग फोक आहेत आणि श्वासाच्या द्वारे ट्युनिंग फोक फ्रिक्वेन्सी निर्माण करणार सो ही पाईप काही मला वाढवता येत नाही ना करेक्टर किंवा हा पाईप मला जेवढा बंद करता येतो तेवढाच येतोय अजून काही मला बंद करता येणार नाही ना आहे बरोबर हे मी बंद करू शकत नाही करेक्ट सो त्याची जी लेंथ आहे किंवा त्याची जी फ्रिक्वेन्सी निर्माण करायची रिव्हर्बरेटिंग फ्रिक्वेन्सी किंवा रेझोनंट फ्रिक्वेन्सी आपण ज्याला म्हणतो ती सेम राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही घसा किती उघडला म्हणजे तोंड किती उघडलं तोंड ओका, ओकार ओकार केलाय की उकार केलाय की आकार केलाय त्याच्यानुसार त्याची फ्रिक्वेन्सी बदलते किंवा तुम्ही वरती मान केली खाली मान केली तिरकी मान केली आहेत त्याच्यानुसार त्याची फ्रिक्वेन्सी बदलते जी वर खाली मागे पुढे केलीय त्याची फ्रिक्वेन्सी बदलते तुम्ही मी जसं मगाशी म्हटलं व्हिलो फेरेंजियल गॅप कमी जास्ती केली त्याची फ्रिक्वेन्सी बदलणार त्याच्या पलीकडे काही नाही होऊ शकणार म्हणजे ती एक करेक्ट लिमिट आहे करेक्ट सो प्रत्येकाला मॉडिफाई करता येऊ शकेल थोडाफार प्रमाणात पण तुम्ही एक्झॅक्टली त्या माणसासारखं गाऊ नाही शकणार कारण की ते व्हॉइस प्रिंट आहे जसं तुमचं प्रिंट असतं करेक्ट इट इज लाईक अ व्हॉइस प्रिंट तुमचा आवाज युनिक तुमच्यासाठी आहे तुम्ही त्या ओरिजिनल सिंगर्स कॉपी करायला जाल किंवा ते तसं गायला जाल तर आणि ती फ्रिक्वेन्सी जर तुमच्या इथे मॅच होत नसेल असं होऊ शकतं की काही सिंगर्सची फ्रिक्वेन्सी मॅच झाली सो दे साऊंड मोर लाईक द ओरिजिनल सिंगर असं होऊ शकतं पण काही सिंगरची नाही होत कारण hmm. की माझी रेझोनंट फ्रिक्वेन्सी माझा जबडा माझं ओव्हरऑल स्ट्रक्चर हे त्या माणसापेक्षा बरंच डिफरंट आहे तर मग त्याच्यानुसार जर मी त्यांच्यासारखं गायला गेले तर मला त्रास होणार आहे करेक्ट आणि मग हे आपल्या प्रत्येक गायकांनी ओळखू शकतो आपण की बाबा माझी ही रेंज आहे मी याच्या पलीकडे गायले तर मला इथे हो किंवा मला त्रास होतो ओढल्यासारखं वाटतं मी एकदा गाऊन आले की दुसऱ्या दिवशी आवाज बसतो किंवा मी एकदा गायला गेले रियाज करताना सुद्धा माझा आवाजामध्ये खरखर आली असं oh. होतं आणि ते जर तुम्ही आयडेंटीफाय केलं आणि थेरपिस्ट कडे आम्ही ती रेंज सांगू शकतो आमच्याकडे hmm. एक सॉफ्टवेअर असतं कड फोनेटोग्राम ती hmm. रेंज आम्ही तुम्हाला सांगू शकतो की ह्याच्या पलीकडे आणि ह्याच्या खाली जायचं नाहीये आणि मग तुम्ही त्या पर्टिक्युलर रेंजमध्ये किती पण गाणी गा तुम्हाला काही होणार नाही कारण की तुमचं पाईप इज प्रोड्युसिंग दॅट फ्रिक्वेन्सी आणि जर नाही तुम्ही तसं केलं आणि वारंवार त्या रेंजच्या पलीकडे गायलात तर तुम्हाला मग सूज येणं घशाला कोरड पडणं खरखर होणं हे सारखं चालू राहील आणि मग पुढे मागे तुम्ही जसं म्हटलं तसं नोड्यूल पण होऊ शकतं हो त्याने होऊ शकतं अच्छा मला असं अजून एक विचारायचं आहे की आता रेकॉर्डिंगला समजा मी गेले आणि त्याच्यामध्ये असं बरेचदा होतं बऱ्याच गायकांच्या बाबतीत की रेकॉर्डिंगला गेल्यानंतर एक गाणं आपल्याला सांगितलं जातं शिकवलं जातं त्याच्यामध्ये समजा एका ओलीमध्ये सात ते आठ शब्द आहेत आणि एका विशिष्ट लयत ते गाणं सुरू आहे बरोबर तर ते गाणं त्या लईमध्ये तेवढे शब्द म्हणताना तो श्वास पुरवावा लागतो करेक्ट आणि तो पुरवावा लागतो म्हणजे तो मध्ये तोडता येत नाही कारण तो अर्थ चुकीचा होतो त्याने किंवा अर्थाचा हास होतो आपण म्हणूया बरोबर तर असं जेव्हा वेळ येते तेव्हा असं बरेचदा बरेच गायकांना असं जाणवतं की आपल्याला श्वासच पुरत नाहीये ही तक्रार जाणवते बरोबर आणि कोरड पण पडते बरेचदा गातांना कोरड पडली आपल्याला तर आपल्याला पाणी प्यायला पाहिजे हे गातांना जर जाणवलं तर काय करणार तिथे बरोबर तर ह्या दोन प्रॉब्लेम्सवर काय सोल्युशन आहे हो ह्याच्यामध्ये तुम्ही पहिलं जे म्हणलात त्याला म्हणतात आमच्या भाषेमध्ये मॅक्झिमम फोनेशन ड्युरेशन म्हणजे एका श्वासात आपण किती शब्द बोलू शकतो ओके आणि दुसरं जे म्हणलात की त्या पर्टिक्युलर लईत ते शब्द यायला हवेत त्याला म्हणतो आम्ही ब्रेथ ग्रुप प्रत्येक माणसाची बोलण्याची एक लय असते तसेच गाण्याला रिदम तर नॅचरली असतोच चाल असते लय असतो आणि मग त्या टाळीवरती तो स्वर तिथे बरोबर तुम्ही मॅच करता बरोबर तालात म्हणायचं सुरात म्हणायचं सो so, जेव्हा ब्रेथ ग्रुप किंवा मॅक्झिमम फोनेशन ड्युरेशनचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट इज रेस्पिरेटरी कॅपॅसिटी माझा श्वास किती लांब आहे तर मी एका श्वासामध्ये ई हा साऊंड जर मी कंटिन्युअस सस्टेन केला आणि तो माझा किती सेकंद येतोय तीस सेकंद येतोय वीस सेकंद येतोय पंधरा सेकंद येतोय त्याच्यानुसार मी किती एक ओळ ती गाण्याची म्हणू शकते हे डिपेंड करतं मग पहिले तुम्ही ते बघा की मी एक मोठ्या श्वासामध्ये असं इ... मी किती वेळ म्हणू शकते घड्या लावून तुम्ही नोट करायचंय रोज आता तुम्हाला समजा आज दुपारी गाणं म्हणायचंय आणि त्यावेळेला कधी तुम्ही जास्ती खाल्लं किंवा पोट डब्ब भरलेला असेल किंवा तुम्ही खूप काहीच खाल्लेलं नाही आहे सकाळपासून असेल तर ती रेंज तुमची कमी जास्ती होऊ शकते किंवा तुम्हाला आज तुम्ही उदास आहात ती रेंज कमी होऊ शकते इमोशन सुद्धा करेक्ट करेक्ट इमोशन्सवर खाण्यावर मी जसं मगाशी म्हणाले तसं ते अवलंबून असतं मग तुम्ही आज माझी रेंज किती आहे ती रेंज त्या गाण्यापर्यंत वाढवायची आहे ना म्हणजे तुम्हाला माहिती कधी कधी रेंज असते कधी कधी रेंज कमी आहे संध्याकाळच्या वेळेला जनरली रियाज करताना रेंज कमी होते सकाळी रियाज करताना फ्रेश झोपून उठल्यावर रेंज जास्ती असते म्हणूनच आय थिंक सगळे गुरु जे काय तुम्ही असता ते सांगता तुमच्या विद्यार्थ्यांना की सकाळी रियाज करा चांगला असतो तर ते संध्याकाळी काय होतं दिवसभर आपण आपली बॉडी थकलेली असते आणि दिवसभर आपण खाणं पिणं वेगवेगळ्या तऱ्हेचं करतो आणि मग त्यामुळे थकलेला होतो आवाज संध्याकाळी आणि तुम्ही जे म्हणताय कोरड पडते तर एक आय थिंक तो बॉडीतला सुद्धा एक आजार असू शकतो फॉर एक्झाम्पल थायरॉईड जर असेल तर कोरड पडते जर तुम्हाला वजन खूप तुमचं जास्ती असेल कमी असेल त्याच्यानुसार सुद्धा कोरडचा त्रास होऊ शकतो किंवा काही लोकांना स्किन डिसिजेस असतो कोरडेपणा कोरडेपणा हा हा डिसीज असतो तर तो घशामध्ये पण असतो सो तुम्हाला पाणी न पिणे वेळेवरती न जेवणे न झोपणे थायरॉईड प्रॉब्लेम किंवा वजन किंवा एक्स्ट्रीम वजन कंट्रोल करण्यासाठी दिलेला आहार अच्छा त्याच्यानी सुद्धा कोरड पडू शडू सो so, ह्या तुम्ही काळजी घेतली तर कोरडचा त्रास नक्की जाऊ शकतो हंड्रेड पर्सेंट आणि श्वासाचं म्हणलात तर ते प्राणायाम परत ते करायला पाहिजे रेग्युलरली रेग्युलरली प्राणायाम करायला पाहिजे नमिता मला असं एक विचारायचं आहे आप की आपल्याकडे एक म्हण आहे तहान लागल्यावरच विहीर खणायची तर बरेचदा असं होतं की आवाजाचे प्रॉब्लेम्स हळूहळू हळूहळू वाढत जातात किंवा तब्येतीचे सर्दी खोकल्याचे आणि ते असे कशामुळे असतील ते ते वाढत गेल्यानंतर आधी घरगुती उपचारच केले जातात त्याच्यावर की वाफ घेऊया गुळण्या करूया किंवा हळद आणि दूध घेऊया आपल्याला माहिती नसतं खरं ते आपल्याला सूट होते नाही होते आणि मग जर ते काम नहीं, नहीं, हो, आ, आ, काही काम करेन असे झाले की मग आपल्याला असं वाटतं की नाही नाही डॉक्टरकडे जायला पाहिजे तर हे कितपत बरोबर आहे म्हणजे ज्यांचं ॲटलीस्ट प्रोफेशन आहे बरोबर त्यांनी ह्या गोष्टी कितपत त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हो अजिबातच घरगुती उपायांवरती राहू नका हे माझं सजेशन राहील हां काही पिढीजात उपाय आहेत चांगले आणि ते डेफिनेटली काम करतात पण uh, ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करा कारण की आता फॉर एक्झाम्पल मी जर आता हाऊस वाईफ आहे तरी माझ्यासाठी माझा आवाज तेवढाच महत्वाचा आहे म्हणजे मी सिंगर असो नसो म्हणजे मी असं नाही म्हणणार की फक्त सिंगर लोकांनीच डॉक्टरकडे जायला पाहिजे करेक्ट ज्याला त्याचा आवाज आवडतो आपला ऍसेटच असतो त्यांनी आपलं आवाजासाठी तरी घरगुती उपाय करू नये कारण की खूप नाजूक गोष्ट आहे बरोबर आणि त्याचा बऱ्याच कारणांनी त्याच्यावरती आपण म्हणजे प्रेशर ऑलरेडी खूप टाकतोय बरोबर आणि त्याच्यावर अजून मग घरगुती उपायांनी वाट बघणं आणि माझ्याकडे येतात असे सहा सहा महिने घसा बसलाय असे पेशंट येतात आणि मग डॉक्टरांकडे का नाही गेलात हा लग्न होतं हे होतं राहिलं असं होतं हा असं होतं पण मग नंतर तो आवाज एवढा बिघडतो आ, की मग थेरपिस्टला सुद्धा ते थे काही लिमिटच्या आधी आम्ही म्हणजे सर्जरी किंवा काही मेडिकेशन टाळू शकतो बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही जर त्या लिमिटच्या बाहेरच माझ्याकडे पोचलात तर थेरपीनी पण काय उपयोग होणार नाही होणार नाही आणि मग डॉक्टरांकडे जाऊन मेडिकेशन्स मग अँटीबायोटिक्स मग त्याच्यानंतर मे बी सर्जरी आणि एकदा तुमच्या स्किनला की जी काय तुमची ओरिजिनल असते क्वालिटी त्याला तुम्ही लेझर सर्जरी करा म्हणा नाईफ करा एकदा ती लागली की तुमचं ती क्वालिटी जाणार म्हणजे मग ती एवढं ऍज अ प्रोफेशनल तुम्हाला ती रिस्क घ्यायची आहे का पहिली गोष्ट की तुम्हाला ते कोल्ड नाईफ किंवा लेझरच्या सर्जरी एवढी रिस्क घ्यायची आहे का दुसरं तुमचा क्वालिटी तुम्हाला बदलत जातोय आणि तुम्ही खूप वेळ घोगऱ्या आवाजात बोलत राहिलात oh. तर त्याची सुद्धा तुमचा क्वालिटी दर्जा जो हो आहे म्हणजे व्होकल फोल्डचा टेक्स्चर आहे ते बदलणार आणखीन आणखीन बदलणार करेक्ट आणि मग माझा पूर्वीसारखा आवाज येत नाही असं एक वाक्य असतं नेहमी की माझा आधी जसा आवाज लागायचा ना तसा आवाज आता लागत नाहीये मग मी त्यांना विचारते मग किती दिवस झालेत हा प्रॉब्लेम येऊन मग त्याच्यातना हळूहळू बाहेर निघतात तर माझं हे सजेशन राहील की अजिबात घरगुती उपायांवरती तुम्ही राहू नका इमिजिएटली या घरगुती उपाय विचारा डॉक्टरला विचारा की मी हे हे केलं तर चालणार आहे का आणि त्यांच्या सल्ल्याने इफ दे से ओके ओके आता तू एक वाक्य जे आता उत्तर देताना बोललीस तेच मला आता पुढच्या प्रश्नात विचारायचंय की एका विशिष्ट एज नंतर म्हणजे तुम्ही एक सलग पंचवीस वर्ष तीस वर्ष एक समजा एक गायिका आहे किंवा गायक आहे त्यांनी करिअर केल्यानंतर एक पंचवीस तीस वर्षानंतर त्यांना असे प्रॉब्लेम जाणवायला लागतात मे बी ते एजिंगमुळे असेल किंवा कशाने आणि थोडस एक आत मागे ओढल्यासारखं असं जाणवतं की आता आपला आवाज आधीसारखा वर्क करत नाही किंवा तेवढा श्वास पुरत नाही किंवा तेवढी रेंज राहिली नाही तेवढ्या हायर नोट्स आपल्याला लावता येत नाही तेवढं टेक्स्चर आपलं चांगलं राहिलं नाही तर मला असं विचारायचं की एका विशिष्ट एज नंतर सुद्धा तुम्ही तुमचा आवाज परत मिळवू शकता का असे प्रॉब्लेम्स तुझ्याकडे येतच हो, असतील हो, की माझा आवाज गेला हो आता आधीसारखा नाही तर त्या वयात म्हणजे समजा चाळीशी पन्नाशी या वयात सुद्धा आवाज परत मिळवता येऊ शकतो बरोबर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन की आ, आवाज हा कायम बदलत असतो म्हणजे आपण बेबीज जेव्हा बॉर्न होतात तेव्हा त्यांचा आवाज फाय हंड्रेड हर्ट्स असतो मग ते हळूहळू जेव्हा पंगंडावस्थेत येतात तेव्हा मुलांचा आवाज लोपीच होतो मुलींचा आवाज लोपीच होतो पण तेवढा नाही नंतर आपण चाळीशीत येतो तेव्हा सुद्धा आवाज बदलतात त्याला आपण वोकल फोल्ड टिश्यूज जे असतात ते बोईंगमुळे किंवा लूज होते ना आपली ही स्किन लूज, लूज, लूज होते तर तशी इथली पण स्किन लूज होते त्याच्यामुळे मग बोईंग होतं नॅचरल बोईंग हा प्रकार होतो आणि मग तेवढी थोडीशी गॅप अशी राहते वोकल फोल्डमध्ये मग आता काही जण माझ्याकडे येतात मला परत त्या आवाजात गायचंय सो मी जसं मगाशी एक्सप्लेन केलं की हा पाईप आहे ना आणि त्याचे काही टेक्स्चर आहे मास आहे ते आपण बदलू नाही शकत मी तिथलं मास कमी जास्ती नाही करू नाही आणि काही जण सर्जरीने ते पण करतात टू गेट दॅट शार्प पिचिंग मला त्या okay. नोटला शार्प पिच येत नाहीये तर ते पण होऊ शकतं पण आपल्याला त्या पद्धतीचं गाणं हवाय का मग तुम्ही रेंज जर तुमची खाली केली तर तुम्हाला गाता येऊ शकेल कारण की तुमचा खर्च खूप छान लागत असतो चाळीशीच्या नंतर आणि हाय पिच थोडे कमी होतात बरोबर हे एक नॅचरल ओपन होत करेक्ट बेस नोट ओपन झाला की तुम्ही त्या पद्धतीचे गाणी करा हाय उपाय करेक्ट आणि शिवाय तुम्हाला हाय पिच लागत नसेल एखादा तर मग फॉलसेटो आहेत किंवा ते कसे लावायचे किंवा आवाज परत कसा तिथे पिच करायचा त्या पर्टिक्युलर एखाद्या गाण्यापुरतं एवढे उपाय असू शकतात मॅनेज करेक्ट पण मला करेक। त्याच पट्टी असं आग्रह मी धरू नका असं सजेस्ट करेन कारण की त्यांनी तुमच्याच घशाला परत तुम्ही आता दोन वर्ष तसं गाल आणि मग पुढचे दहा वर्ष गाताच येणार त्याच्यापेक्षा तुम्ही रेंज तुमची चेंज कारण की नॅचरली चेंज होते चाळीशी नंतर तुमची रेंज परत खाली जाते बरोबर सो मग तुम्ही ते चेंज करा तुम्हाला नेहमीसाठी गाता येईल आता आपण जे काय तुम्हाला सगळ्या शंकांचं निरसंत केलंस आणि खूप छान मार्गदर्शन केलंस तर याचं एक सार म्हणून मला असं एक विचारायचं आहे की आहार तर आहेच प्लस वेळेत झोपणं आहेच पण व्होकल कॉर्ड्स हेल्दी ठेवण्यासाठी काही डेली एक्सरसाइजेस करायला पाहिजेत का की ज्याने वोकल कॉर्ड्स तुमच्या कायम हेल्दीच राहते हो आमच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला म्हणजे मी फक्त सिंगर्स नाही जे काय रेडिओ जॉकी असेल साधी गृहिणी असेल जिला दोन मुले आहेत आणि खूप बोलावं लागतं शिक्षिका <laughs> असतील म्हणजे शाळेतल्या शिक्षिका असतील त्या सगळ्यांना मी वोकल वॉर्मअप टिप्स देते आणि त्या स्पेशली फॉर सिंगर्स आहेत पण आपण आता आज जनरल टिप्स बोलूयात की पहिली गोष्ट म्हणजे तीन लिटर पाणी अच्छा ऑन अन ॲव्हरेज तीन लिटर पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमचा काही रियाज असेल रोजचा ऍज अ सिंगर म्हणून तो रोजचा रियाज तुम्हाला तुमच्या रेंजमधला म्हणजे तुम्ही खर्जापासून तुमच्या रेंजच्या हायेस्ट स्वरापर्यंत रोज रियाज केला पाहिजे Okay. म्हणजे असं काही असेल की तुम्हाला फॉल्सेटो पण रियाज मध्ये घ्यायचा आहे oh. कारण की तुम्ही फॉल्सेटो गाणी गाता असं असेल तर फॉल्सेटो सुद्धा रियाज मध्ये घ्यायचा सवय करेक्ट करेक्ट म्हणजे तेवढं स्ट्रेचिंग तुमचं व्होकल फोर्ड रोज झालं पाहिजे okay. आणि जर त्या दिवशी आता आज माझा घसा बसलाय किंवा मला सर्दी खोकला झालाय तर त्या दिवशी नाही करायचा रियाज मुद्दामून ओढून ताणून रियाज न करणे हा ही तिसरी टीप आहे की आज नाही बरं वाटत आहे चालेल त्याच्यानंतर आम्ही अशा काही छोट्या छोट्या एक्सरसाइजेस देतो जसं अनुलोम विलोम प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम आहे की ज्याच्यामुळे तुमची रेंज ही स्टेडी राहते आणि तुम्हाला सायनसायटिस म्हणा तुम्हाला तुमच्या घशामधलं काही जर दोष असेल तर ते करताना तुमच्या लक्षात येतं की तुम्हाला भ्रामरी जमतच नाही Oh. किंवा तुम्हाला तो आ, न, मकार जो साऊंड आहे तो खूप वेळ ठेवताच येत नाही म्हणजे मी मग म्हणलं तसं मॅक्झिमम फोनेशन ड्युरेशन hmm. मग जर मकार माझा पंधरा सेकंदच्या वर लांबला नाही तर आज माझी रेंज कमी आहे मग मा मला आज जर तुम्ही जसं म्हणला ते गाणं गायचं ज्याच्यात खूप सारे ब्रेथ ग्रुपचे शब्द आहेत hmm. तर hmm. कदाचित आज मला ते नाही जमणार मग तुम्ही ती रिशेड्युल करू शकता का अपॉइंटमेंट म्हणजे ते तुम्ही कमी जास्ती करू शकता गाण्याचे स्केल कमी जास्ती करू शकता रियाजामध्ये आणि इव्हन लाईव्ह प्रोग्राममध्ये सुद्धा आज ज्या दिवशी तुम्ही च्या वोकल वॉर्मअप मध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आज माझं तीन लिटर पाणी झालंय का, 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 का आज मला घशाला सारखं खख होत आहे का आज मी प्राणायाम केले का आज मी श्वासाचे व्यायाम केले का आज माझा जे काय रोजचा रियाज होता त्याच्यामध्ये माझा कुठला स्वर लागला नाही किंवा कुठल्या स्वराला मला आज त्रास झाला हे जर तुम्ही रोजची तुमची डायरी ठेवली तर ते व्हॉइस थेरपिस्टला खूप हेल्पफुल होतं आणि आम्हाला मग तुम्हाला सांगतात की एक्झॅक्ट प्रॉब्लेम कुठे आहे मग जर मिड पिचला प्रॉब्लेम येत असेल किंवा मिड पिच टू हाय पिच तुमचं जे ट्रान्झिशन आहे त्याला तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल खर टू हाय पिच ट्रान्झिशनला प्रॉब्लेम होत असेल तर एक्झॅक्टली मला इथे माहितीये की वोकल फोल्ड मध्ये काय होतं जेव्हा आपण लो पिच असतो ते बोईंग असतं पिच असतात थोडं मिडल म्हणजे थोडं स्ट्रेच इन द मिडल पोर्शन असतो जेव्हा स्ट्रेच असतो तेव्हा ऑल लेअर्स ऑफ वोकल फोल्ड मग मला जर तुम्हाला असं तुम्ही माझ्याकडे याल की हा रियाजामध्ये ना आज हाय पिच नाही लागला किंवा हा तार सप्तकातला हा स्वर नाही लागला तर मग मी तुम्हाला स्ट्रेचिंग एक्सरसाइज देते जर तुम्ही म्हटला की मिडपिच आणि हाय पिच मध्ये ट्रान्झिशन जमत नाहीये तर इलास्टिसिटीचा प्रॉब्लेम असतो की मग त्या दिवशी तुमची वोकल फोल्ड इलास्टिसिटी थोडी कमी आहे म्हणजे पाणी कमी प्यायला गेलंय मग मी तुम्हाला त्या अनुषंगाने एक्सरसाइज देते किंवा मग काही जण म्हणतात खर्च लागत नाही आज माझा आज मला मध्ये प्रॅक्टिस किंवा खूपच जी प्रॅक्टिस झाली आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तेवढं लागत नाहीये तर मग काय मग नेमकं खूप बोईंग झालंय का मग मी परत तुम्हाला स्ट्रेचिंग एक्सरसाइज देते सो तुमच्या एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन नुसार वेगवेगळे आहेत म्हणजे तुम्ही जर ते एक्झॅक्ट सांगू शकलात की प्रॉब्लेम नेमका कुठे आला तर त्याच्यानुसार आम्ही एक्सरसाइज आम तुम्हाला तुमची तुम्हा पर्सनल लेवल म्हणजे असं नाही आहे की सुवर्णाताईला ही एक्सरसाईज आली तर सगळ्यांना ती एक्सरसाइज लागू पडेल प्रत्येकाचं परत म्हणजे तुम्हाला जर काही एक्सरसाईज लागल्या किंवा दुसऱ्या कुठल्या गायकाला एखादी एक्सरसाईज लागली तर ती सगळ्यांना सूट करेल असं नाही बरोबर तर ती प्रत्येकाचा वोकल वॉर्मअप हा वेगवेगळा असू शकतो सो ई साऊंड हाय फ्रिक्वेन्सी म्हणता आला नाही तर प्रॉब्लेम आला अच्छा। हे आपल्याला लक्षात यायला हवंय सो एक छोटं उदाहरण आहे की ई तुम्ही हाय पिच वर कॉर्ड हे म्हणू शकत नाहीत म्हणजे हे, नाही हे एक्सरसाइजेस रोज करायला पाहिजे प्राणायाम एक्सरसाइज आणि वेळेत झोप आणि नीट आहार करेक्ट अच्छा रसिक हो आजच्या या गप्पांच्या मैफिलीतून खूप बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे आणि तुम्ही जर यातल्या कुठल्या प्रॉब्लेमशी स्वतःला कनेक्ट करत असाल जसं गायक वेगवेगळे ऐकत असतील किंवा वक्ते ऐकत असतील तर तुम्हाला जर असा कुठला प्रॉब्लेम स्वतःमध्ये जाणवला तर तुम्हाला मला एक माहिती सांगाविषयी वाटते की डॉक्टर नमिता जोशी हिचं पुण्याला सातारा रोडवर संपर्क क्लिनिक म्हणून एक अतिशय अद्ययावत क्लिनिक आहे आणि ती आणि तिची टीम तिथे अशा ते तिच्याकडे जे पेशंट्स येतात त्यांना असंच बहुमूल्य मार्गदर्शन त्या करतात एक्सरसाइजेस देतात आणि त्यांचे दोष दूर करायला त्या मदत करतात तर तुम्हाला वेळेत जर तुमचा प्रॉब्लेम कळला तर तिच्याकडे नक्की जा आणि स्वतःच्या प्रॉब्लेममधनं सुटका करून घ्या असं मी तुम्हाला सांगेन आणि नमिता आज तू वेळात वेळ काढून माझ्या एका छोट्या रिक्वेस्टवर इथे आलीस आणि खूप छान मार्गदर्शन केलंस त्याबद्दल तुझे मनापासून आभार थँक थँक्यू नमस्कार मी डॉक्टर नमिता जोशी सुवर्ण माटेगावकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा